जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आलोय चोरली गावातील हिरामाता मंदिर. तुम्हाला दिसतंय का या जागेवर आपण आलोय? तर मित्रांनो, हिरामाता मंदिर हे असं परिचित आहे पण गावात हे प्रसिद्ध आहे पण बऱ्या लोकांना माहीत नाही, भोसरी आनंदीत. तर आपण आलोय आज बघू हिरामाता मंदिर कसं आहे काय आहे, आणि खूपच सुंदर मंदिर आहे. मी व्हिडिओ पाहिले त्याचे. तर मित्रांनो, बघू आतमध्ये कसं आहे काय. मित्रांनो, हे मंदिर चोरली गावात असून चोरलीपासून अवघ्या 3 किलोमीटर अलीकडे आहे. तुम्ही या साईडला आले ना तर इथं गाडी वगैरे पार्क करू शकता, आणि हे दिसतंय का या साईडला, इथून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. मंदिरात गेल्या गेल्या तुम्हाला प्रशस्त असा मोठा भला मोठा शेड दिसेल. हे मंदिर इंद्रायणी नदीच्या काठावर असून अतिशय निसर्गरम्य वातावरणात आले ना. तुम्हाला साईडला गार्डन दिसत असेल, हे बघा कसला गार्डन आहे, खूपच सुंदर गार्डन आहे. इथं तुम्ही येऊन बघू शकता, खेळू शकता. आणि हे गार्डन झालं ना मित्रांनो, या साईडला हे जे दिसतंय ना हिरवं, ही नदी आहे. नदीत जलपर्णी वनस्पती वाढलेली आहे म्हणून हे दिसायला अजून सुंदर दिसते. आणि इकडे बघ, तुम्हाला दिसत असेल हे छानसं मंदिर, खूपच छान आहे. एवढं उन्हात एवढं हिरवं जर कुठंतरी पुण्यात दिसत असेल ना, ते फक्त हिरामाता मंदिर जवळ. एवढं सुंदर वातावरण असं कुठंच असू शकत नाही. समोर दिसतं ना तुम्हाला नदी घाट, आणि या साईडला देवीचं छानसं मंदिर, खूपच सुंदर आहे दृश्य बघून. तुम्हाला हे मंदिर तर आहेच, आणि या मंदिरच्या सोबत तुम्हाला गार्डन पण खूप छान आहे. आणि माझा मागचा नजारा तुम्ही पाहिला असेल, हे बघा कसलं सुंदर आहे. तर इथं आल्यावर खूपच छान वाटतं, आणि या नदीला असं बसायला बेस्ट पॉईंट वगैरे आहे. तर मी म्हणतो की एवढं याच्यासारखं भारी लोकेशन कुठंच नसेल, हे बघा कसलं वाटतं आहे. हे बऱ्याच लोकांना हे मंदिर माहीत नाही आहे, म्हणजे आहे बघा स्थानिक लोकांना माहिती आहे पण बाहेरच्या लोकांना माहीत नाही आहे. आणि आलंच तर एकदम शांतता असते, नियम असतात इथं. तर माझा लॉग मी आता संपवतो, एक 5 मिनिटाचा लॉग होता. हां, तर मित्रांनो कसा वाटला माझा लॉग ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. इन्स्टा आय डी माझी गतीश पाटील, फेसबुकला गतीश पाटील, आणि चॅनलचं नाव तर माझं फेमसच आहे धाडस एक आव्हान. हां, तर मित्रांनो घेऊ तुमचा निरोप. जय शिवराय.